हॅलो एव्हरीवन, थोडासा व्लॉगला उशीर झाला कारण मला एडिटिंगला वेळच नाही भेटला आणि आम्ही जात आहे मम्मीकडे. कशासाठी काय काय केलं ते संपूर्ण व्लॉग तुम्ही बघा, तुम्हाला कळेलच आणि आवडेल पण. हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे डॉक्टर संचलित. माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. पहिले व्हिडिओ टाकले आहे की मला माहित नाही, पण आम्ही जसं आलोय मी तुम्हाला, आम्हाला रिझर्वेशन भेटत नव्हतं. धोंड्याचा महिना अगदी संपत आला होता आणि मम्मी खूप दिवसाची बोलवत होती तर आम्हाला यायचं होतं. सो आणि आल्यानंतर ओमचा वाढदिवस होता तर ते पण आम्ही करून जाऊ म्हणून आम्ही थोडंसं म्हणजे एंडला आलो, पण ठीक आहे, आपल्याला कार्यक्रम महत्त्वाचा आहे तर चला बर्थडे सेलिब्रेट करू, धोंड्याचा महिना सेलिब्रेट करू, सगळंच काही. सो मम्मीकडे आलेली आहे मी. सो चला. कुठे आलोय आम्ही? ओमकडे आलोय. कुठे आलोय? हॅलो मन, हॅलो मन, हाय पप्पी. आणि आता फुपा, काय खाल्ला तू सकाळपासून? काय खाल्ला? चॉक. कुणी दिलं? ते असं लाड करते ना. आणि आम्रखंड, आम्रखंड कसं होतं? आम्रखंड कसं होतं दाखव. छान होतं, दाखव दाखव. हे आम्ही ओम आणि मिठीसाठी जे थोडे बहुत चॉकलेट बिस्किट्स वगैरे काहीतरी नेतो ते त्यांना त्यांचे फुपा देत आहे तर ते त्यांना थँक्यू म्हणत आहे. फुपाला थँक्यू म्हणा. कुठे चाललो? त्यानंतर होती शॉपिंगची वेळ. आम्ही सगळे निघालेलो होतो, काही जण मागून येत होते. ओमच्या कानातल्याचं काम होतं, त्याचं एक्सप्रेशन मला दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी घेतला होता. त्यानंतर पतिदेवला बाहेर जायचं होतं थोडंसं त्यांच्या मित्राला भेटायला, तर मम्मीने मला त्यांना वाढून आणायला सांगितलं होतं. मी थोडं थोडं सगळं आणून दिलं होतं, सगळं नाही, बाकीचं अजून द्यायचं होतं. तर ही थोडी बहुत जावयाची खातरदारी तिथे होत होती. त्यानंतर ही माझी तार, त्यांच्यानंतर मी जेवली होती, मम्मी वगैरे आम्ही जेवलो. आम्ही ओमच्या बर्थडे साठी प्रिपरेशन करत आहोत, मी आणि मिठी. मिठी ये, ये. आणि ओम बोल बोल, काय 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 म्हणो, काय म्हणो. हा तू नको, तू नको, बस झालं तू. इथे मिठी आणि ओमला जगदीशनी त्यांचे गिफ्ट दिले होते तर त्यांच्या पाया त्यांनी पडले. त्यानंतर पप्पांनी ओमला मदत केली गिफ्ट पेपर काढण्यासाठी, कारण मिठी तर ऑलरेडी काढून चुकली होती. त्यानंतर ओमला खूप आवडलं ते. इथून आमचा प्रॉपर बर्थडेचा कार्यक्रम सुरू होतो आणि ओमला बघा छान केक आहे म्हणत, त्याच्या पप्पांनीच केक आणला होता, खूप आवडला होता. आणि केक कुणाला नाही आवडत, मी तर एवढी मोठी असून मला आवडते, मिठीला पण आवडतं आणि त्यालाही आवडतं. तर त्याच्या सगळ्याची तयारी करत होतो आम्ही. पावसामुळे बऱ्याच जणांना बोलवतानाही आलं, तर मिठीचे काही फ्रेंड्स आणि त्याचे म्हणजे तो खेळतो त्यांच्यासोबत, त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर माझ्या मम्मींनी त्याला औक्षण केलं, त्यानंतर त्याच्या मम्मीनी पण केलं, माझ्या वहिनींनी, मी पण केलं, त्यानंतर त्याच्या पप्पांनी आणि फुपांनी दोघांनी मिळून केलं. हार मात्र माझ्या दादांनी खूप मोठा आणला होता तर त्याची ॲडजस्टमेंट आम्ही करत होतो. ही आहे माझी वहिनी, ते त्यांनी त्याला ओवाळलं, त्यानंतर मी ओवाळलं आणि त्यानंतर त्याच्या पप्पांनी आणि फुपांनी त्यांना ब्लेसिंग दिले, ओवाळलं वगैरे दोघांनी. त्यानंतर आम्ही केक कटिंगचा कार्यक्रम केला, त्या पहिले कॅन्डल वगैरे लावली आणि भरपूर हॅपी बर्थडे असं म्हटलं. ते बघाच तुम्ही समोर, असा होता आमचा बर्थडे. Happy birthday, 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 Happy birthday,
त्यानंतर ओमनी जाऊन ब्लेसिंग्स घेतले म्हणजे त्याच्या दादा दादीचे, आणि त्यानंतर त्याच्या मित्रांनी मैत्रिणींनी वगैरे येऊन त्याला गिफ्ट दिले, आणि वहिनीने त्यांना त्या दिव्यांनी ओवाळ देते प्रत्येक वेळेस, ते त्यांनी ओवाळलं. थँक्यू केलं, थँक्यू केलं. त्यानंतर अधिक मासामध्ये जे आहेर वगैरे देतात जावायला मुलीला, वहिनी माझं ते देत होती. आणि हो, आठवणीने वहिनीने मला अनर्से करून दिले होते, ते आम्ही खाल्ले, त्याचा फोटो मी नाही घेतला. त्यानंतर असं म्हणतात की अधिक मासात आईची ओटी भरावी, मला हे पहिलं माहीत नव्हतं म्हणून मी पहिले भरले नव्हतं, कारण एका काकूनी पण माझं केलं होतं. त्यानंतर मी माझ्या जाऊला पण साडी केली होती आणि मम्मीलाही आह्या म्हणजे ओटी भरली, कारण त्याची अधिक मासात ओटी भरणं चांगलं असते असं म्हणतात. सो असा झाला आमचा कार्यक्रम. हे बघा किती छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथे एक फार्म हाऊस आहे, ते क्लिअर दिसत नाही आहे, ते पतिदेवच्या मित्राचं होतं. ते इतकं सुंदर होतं, मी त्याचा व्हिडिओ नाही काढला आतमधून, पण नक्की एखाद दिवशी आम्ही त्याच्याकडे जाऊ तेव्हा काढू. हे त्याचा मित्र आणि पतिदेव आहेत. आणि आमची त्या दिवशी नंतर मी काही व्हिडिओ शूट नाही करू शकली, फायनली आमची रिटर्न जर्नी सुरू झाली. त्यानंतर मी काही व्हिडिओज नाही केला, कारण कसं आहे, माहेरी जितके दिवस राहिले ना तितके दिवस कमी असते, कारण आपल्याला ड्युटी पण आहे, क्लिनिक पण आहे. त्यामुळे आम्ही एक दोन दिवसात जेवढं काही मजा केली त्याचा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. येताना मला भरपूर पाऊस लागला होता, आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटू, नक्कीच प्रयत्न करेल लवकरात लवकर व्लॉग करण्याचा. आणि खूप छान संध्याकाळ होती त्या दिवशी, हिरवंगार वातावरण झालं होतं कारण पाऊस भरपूर पडला होता. सो बाय, टेक केअर.